आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदार निधीतून 15.5 लाख रुपयांची अद्ययावत वातानुकूलित ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय गुहागरला दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज पंचायत समितीत पार पडला. सभापती सौ विभावरी मुळे उपसभापती सुनील पवार, प्रांताधिकारी प्रवीण पवार, जिल्हा नियोजनचे अधिकारी यांनी देखील नारळ वाढवला. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी रुग्णवाहिका सुरू करून पंचायत समितीच्या आवारात चालवली. यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळवंत यांच्याकडे ही रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली.